So hello students, in previous lecture we have studied about the excretion. So what is excretion? You know what is excretion? Excretion is the removal of waste products from the body, so that is called as excretion. So after that we have studied excretion in plants. How excretion takes place in plants? So that is a very simple process in plants, because plants does not have any specific organs or any specific system for excretion. So it is a very simple process in plants. Now today we move forward. So that is the excretion in humans. Okay. So let us start excretion in human beings. So in human beings, this process of excretion is very complicated, because that have the special type of organs or special system present in human being. So before we start, so can you tell me which waste materials are produced in our body through metabolic activities? Metabolic activities जो होता है, मतलब चयापचय क्रिया होते हैं. त्याच्या मध्ये कोणकोणते प्रकारचे वेस्ट सब्स्टन्स जे आहेत ते तयार होतात हे तुम्हाला माहिती आहे का? सो देर आर डिफरंट सब्स्टन्सेस विच आर प्रोड्यूस्ड इन अ मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज लाईक युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया, क्रिएटिनिन एक्सेट्रा. सो दीज आर द वेस्ट प्रोडक्ट्स विच आर प्रोड्यूस्ड इन मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, म्हणजे जे चयापचय क्रिया होत असते आपल्या शरीरामध्ये त्याच्यामध्ये हे काय होतात वेस्ट प्रोडक्ट्स आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतात. So how does the process of excretion takes place in human? So let us start that. कशा प्रकारे ही excretion ची process human beings मध्ये होते हे आज काय करायचं आपल्याला शिकायचं आहे, याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. So there are various organ systems in the human body, so that brings about the different life processes in our body. कितीतरी वेगळ्या प्रकारच्या काय आहेत आपल्यामध्ये organ systems आहेत हे तुम्हाला माहिती आहे. So such as a digestive system is present in our body for process for doing digestion of the food. Okay, then respiratory system for the respiration. So tumhala mahit aahe ki vegya type cha life processes continuously aapla body madhe hot astat, barobar na? Tar tya life process ya karnyasathi kiwa tyacha madhe tya process नीटली स्मूथली होण्यासाठी काय असतं आपल्या बॉडीमध्ये डिफरंट टाईपच्या ऑर्गन सिस्टीम प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल डायजेशन ही जी प्रोसेस आहे ती करण्यासाठी काय असतं सांगा आपल्या बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम, बरोबर. रेस्पायरेशनचं फंक्शन करण्यासाठी काय असतं सांगा रेस्पायरेटरी सिस्टीम बॉडीमध्ये प्रेझेंट असते. सो प्रोसेस ऑफ डायजेशन लिडिंग इन द एनर्जी प्रोडक्शन, सो दॅट इज अन इम्पॉर्टंट प्रोसेस इन अवर बॉडी. आता ही जे ह्या दोन्ही ज्या सिस्टीम्स आहेत म्हणजे कुठल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम, बोथ आर रिलेटेड टू इच अदर. काय आहे एकमेकींशी रिलेटेड आहे? सो इन प्रिवियस स्टँडर्ड वी ऑल्सो स्टडीड अबाउट दिस. इन प्रिवियस मीन्स इन सेवन्थ एट्थ स्टँडर्ड वी हॅव स्टडीड अबाउट द डायजेस्टिव्ह सिस्टीम और रेस्पिरेटरी सिस्टीम इन डिटेल. हां, यू नो. तर इथं आपण मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी पण या दोन्ही सिस्टीम्सबद्दल काय केलं शिकलो आहे. सो बोथ सिस्टीम्स आर व्हेरी मच रिलेटेड टू इच अदर. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये काय होतं डायजेशन ऑफ फूड मटेरियल होतं, म्हणजे जे व्हॉट एवर कॉम्प्लेक्स मटेरियल वी ईट सो दॅट इज कन्वर्टेड इन टू सिम्पल सबस्टन्सेस, बरोबर ना. सिम्पल सबस्टन्समध्ये काय होतं त्याचं कन्वर्जन होतं. अँड दॅट सिम्पल सबस्टन्सेस फॉर एक्झाम्पल लाईक अ ग्लुकोज, बरोबर. ग्लुकोजसारखे जे सिम्पल सबस्टन्स आहेत सो दॅट इज ॲब्सॉर्ब बाय ब्लड, बरोबर ना. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये काय होतं लास्टला स्मॉल इंटेस्टनमध्ये गेल्यानंतर कम्प्लीट काय होतं डायजेशन प्रोसेस कम्प्लीट होते, आणि तेव्हा ब्लडमध्ये काय होतं हे सिम्पल सबस्टन्स काय होतात ॲब्सॉर्ब करून घेतले जातात. देन आफ्टर दॅट ब्लडमधून हे सगळे सिम्पल सबस्टन्स जे आहे कुठे जातात सेलमध्ये. सेलमध्ये गेल्यानंतर एनर्जी प्रोडक्शन दॅट प्रोसेस टेक्स प्लेस. तिथे गेल्यानंतर काय होतं एनर्जी तयार होत असते. आता ही जी एनर्जी तयार होते सो काय होतं आहे ॲक्च्युअल हे मागच्या वर्षी तुम्ही शिकला बघा. रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये रेस्पिरेशनमध्ये काय करतो आपण वी हां रेस्पिरेशनमध्ये काय करतो आपण इनहलेशन ऑफ ऑक्सिजन. सो दॅट ऑक्सिजन सो दॅट गोज इन टू
ईच अँड एव्हरी सेल थ्रू आवर रेस्पिरेटरी सिस्टम ऑर डिफरंट ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेशन. ओके, सो विथ द हेल्प ऑफ दॅट ऑक्सिजन दॅट सिम्पल सबस्टन्सेस फॉर एक्झाम्पल ग्लुकोज दॅट गेट ऑक्सिडाइज्ड अँड दॅट लीड्स इन टू एनर्जी प्रोडक्शन. हे तुम्ही मागच्या वर्षी शिकलं बघा, ग्लुकोजसारखे जे सिम्पल सबस्टन्स असतात सेलमध्ये त्याचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं आणि एनर्जी प्रोडक्शन होते. आणि त्याच्यामध्ये काय होतं, काही वेस्ट मटेरियल जसं कार्बन डायऑक्साईडसारखे वेस्ट मटेरियल तिथेसुद्धा तयार होत असतात आणि विथ दॅट अदर सबस्टन्सेस पण तयार होत असतात. तर याच्यामध्ये एनर्जी जी प्रोड्यूस होते सो दॅट इज इन द फॉर्म ऑफ ATP. लक्षात काय बघा, हे ATPच्या फॉर्ममध्ये काय होते, एनर्जी तयार होत असते. सो व्हेरियस वेस्ट मटेरियल्स आर फॉर्म्ड ड्युरिंग दिस प्रोसेस ऑफ डायजेशन. म्हणजे फक्त कार्बन डायऑक्साईड नव्हे तर अदर काही जे काय वेस्ट प्रोडक्ट्स आहेत तर ते सुद्धा काय होतं, तयार होतात. जसं आत्ता मी मेन्शन केलं ना, आत्ता जे क्वेश्चनचं आन्सर आपण तुम्हाला सांगितलं की अदर सम वेस्ट मटेरियल्स ऑल्सो फॉर्म्ड ड्युरिंग दिस प्रोसेस ऑफ डायजेशन. सो रिमूवल ऑफ दीज वेस्ट प्रोडक्ट्स फ्रॉम द बॉडी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ अवर एक्सिटरी सिस्टीम. सो रिमूवल ऑफ दीज वेस्ट प्रोडक्ट्स लाईक वेस्ट प्रोडक्ट्स लाईक युरिया ऑर युरिक ॲसिड, ओके, किंवा त्याच्यानंतर क्रिएटिनिन अमोनिया याच्यासारखे जे वेस्ट प्रोडक्ट्स तयार झाले असतात तर ते बॉडीमधून आपल्या शरीरामधून बाहेर टाकणं हे खूप काय असतं, इम्पॉर्टंट असतं, नेसेसरी असतं, आवश्यक असतं. अँड दॅट रिमूवल ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स दॅट इज कॅरीड आउट थ्रू अवर एक्सिटरी सिस्टीम. आणि हे काम कोण करतं, आपली एक्सिटरी सिस्टीम करत असते. सो लेट अस से अबाउट द एक्सिटरी सिस्टीम इन ह्युमन बीइंग्स. सो हियर ह्युमन एक्सिटरी सिस्टीम दॅट कन्सिस्ट ऑफ अ पेअर ऑफ किडनीज. आता याच्यामध्ये काय काय असते, कुठले कुठले ऑर्गन्स दॅट आर व्हेरी मच इम्पॉर्टंट ऑर हेल्पफुल इन द एक्सिटेशन प्रोसेस हे आपण बघूया. सो एक्सिटरी सिस्टीम, सो मे ऑब्जर्व द फिगर 15.6 हियर, सी हियर ऑन द बोर्ड. सो हियर इज अ एक्सिटरी सिस्टीम प्रेझेंट इन अवर ह्युमन बॉडी. सो हियर इट कन्सिस्ट ऑफ टू किडनीज, इज अ पेअर ऑफ किडनीज. सो दीज आर बीन शेप्ड, बीनसारखे म्हणजे पावटा जो आपण म्हणतो त्याच्यासारख्या आकाराचे काय असतात, हे दोन काय असतात किडनीज आपल्यामध्ये बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. पेअर ऑफ युरेटर, युरेटर अँड इज अ ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर अँड लास्ट वन इज द युरेथ्रा. सो दीज आर द मेन ऑर्गन्स प्रेझेंट इन अवर एक्सिटरी सिस्टीम. सो ह्युमन एक्सिटरी सिस्टीम कन्सिस्ट ऑफ पेअर ऑफ किडनीज, देन पेअर ऑफ युरेटर्स, द युरिनरी ब्लॅडर अँड युरेथ्रा. दीज आर द मेन पार्ट्स ऑफ अवर एक्सिटरी सिस्टीम. आपला एक्सिटरी सिस्टीम हे काय आहेत, मेन पार्ट्स आहेत. सो युरिन दॅट इज फॉर्म्ड बाय द किडनीज दॅट इज सेपरेटिंग द वेस्ट अँड द अनवॉन्टेड एक्सेस सबस्टन्सेस फ्रॉम द ब्लड. आता ॲक्च्युली किडनी जे आहे तर ते काय फंक्शन करतं, सेपरेशन ऑफ द वेस्ट सबस्टन्सेस अँड अनवॉन्टेड एक्सेस जे काही मटेरियल असतं, सबस्टन्स असतात, तर ते ब्लडमधून सेपरेट करण्याचं फंक्शन कोण करतं, किडनी. व्हॉट इज द फंक्शन ऑफ किडनी, किडनी सेपरेट्स द वेस्ट अँड अनवॉन्टेड सबस्टन्सेस फ्रॉम द ब्लड. ओके, सो नाव दी सी टू बीन शेप्ड किडनीज आर प्रेझेंट दॅट आर सिच्युएटेड वेअर द लोकेशन ऑफ दीज किडनीज दॅट आर लोकेटेड ऑर सिच्युएटेड ऑन आयदर साईड ऑफ अवर व्हर्टिब्रल कॉलम. व्हर्टिब्रल कॉलम इथे आपल्या पाठीचा कणा मागे असतो, तर त्याच्या आयदर साईडला म्हणजे दोन्ही बाजूला काय असतं, हे किडनी सिच्युएटेड असतात. पोस्टिरियर टू द ॲबडोमिन, पण कुठे, पोटाच्या मागच्या बाजूला. म्हणजे व्हर्टिब्रल कॉलम असं आपण घेतला असा आहे तर याच्या पुढे समोरच्या बाजूला दोन्ही इकडे एक आणि इकडे आणि आपली जी पोटाची सगळ्या ऑर्गन्स असतात त्याच्या बॅक साईडला थोडंसं असे काय असतं याचं लोकेशन असतं ॲबडोमिनल कॅव्हिटीमध्ये. नाव सी द फंक्शनल युनिट ऑफ किडनी सो दॅट परफॉर्म द बेसिक फंक्शन ऑफ द फिल्ट्रेशन सो दॅट आर कॉल्ड ॲज नेफ्रॉन्स. आता ॲक्च्युअल किडनीचं फंक्शन काय सांगितलं बघा, अशी इट सेपरेट द वेस्ट अँड अनवॉन्टेड सबस्टन्सेस फ्रॉम द ब्लड.
पण ॲक्च्युअल जे फंक्शनल युनिट आहे सो दॅट फंक्शनल युनिट वेअर ॲक्च्युअल धीस फिल्ट्रेशन प्रोसेस इज कॅरीड आउट सो दॅट इज कॉल्ड दॅट फंक्शनल युनिट इज कॉल्ड ॲज नेफ्रॉन. म्हणजे काय बघा, नेफ्रॉन हे फंक्शनल युनिट आहेत कुणाचे, फिल्ट्रेशनचे. म्हणजे ॲक्च्युअल जे किडनीमध्ये फिल्ट्रेशनचं जे फंक्शन केलं जातं तर ते ॲक्च्युअल कोण करतं, नेफ्रॉन्स करत असतात. कोण करतात हे फंक्शन, नेफ्रॉन करत असतात. सो ॲक्च्युअल दिस फंक्शन ऑफ फिल्ट्रेशन इज कॅरीड आउट बाय नेफ्रॉन्स. सो नेफ्रॉन्स आर द फंक्शनल युनिट ऑफ फिल्ट्रेशन. सो नाउ व्हॉट द स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन्स. सी सो नेफ्रॉन्स, ईच नेफ्रॉन हॅज अ कप लाईक थिन वॉल्ड स्ट्रक्चर. सो हियर ईच नेफ्रॉन हॅज थिन वॉल्ड कप लाईक स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड ॲज बोमेन्स कॅप्सूल. सो हियर दिस बोमेन्स कॅप्सूल इज रिच इन कॅपिलरीज दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्लोमेरुलस. सो दॅट कप लाईक स्ट्रक्चर दॅट इज अ बोमेन्स कॅप्सूल दॅट इज रिच इन कॅपलरी दॅट इज कॉल्ड ॲज द ग्लोमेरुलस. सो हियर युरिया दॅट इज प्रोड्यूस्ड इन द लिव्हर दॅट कम्स इन टू द ब्लड अँड व्हेन द युरिया कंटेनिंग ब्लड कम्स इन टू द ग्लोमेरुलस इट इज फिल्टर्ड थ्रू इट्स कॅपलरीज अँड युरिया अँड अदर सिमिलर सबस्टन्सेस आर सेपरेटेड फ्रॉम इट. आता बघा, जेव्हा ब्लड थ्रू का होतो, युरिया इथंपर्यंत येतो म्हणजे किडनीपर्यंत येतो, युरिया कुठे तयार होतो, लिव्हरमध्ये. सो दॅट इज अ वेस्ट प्रोडक्ट फॉर्म्ड इन लिव्हर. सो दॅट इज अनवॉन्टेड सबस्टन्स. सो वेन दॅट कम्स थ्रू ब्लड, ब्लड इज ऑलवेज गेट सर्क्युलेटेड. हे तुम्हाला माहिती आहे, नेहमी ब्लड काय होत असतं, सर्क्युलेट होतं थ्रू आउट द बॉडी. तर लिव्हरमधून ब्लडमधून काय होतं, किडनीपर्यंत काय होतं हे युरिया. फॉर एक्झाम्पल दॅट इज द युरिया, इट इज अ वेस्ट सबस्टन्स. कुठेपर्यंत येणार आहे, किडनीपर्यंत. आता किडनीमध्ये आल्यानंतर त्याचं फिल्ट्रेशन होणार आहे, म्हणजे दॅट वेस्ट इट इज गेट सेपरेटेड फ्रॉम द ब्लड. तो ब्लडमधून काय करायचं आहे, सेपरेट करायचं आहे. ॲक्च्युअल फंक्शनल युनिट कोण आहे फिल्ट्रेशनचं, दॅट आर नेफ्रॉन्स. मग इथंपर्यंत येतं ते. आता ॲक्च्युली इथं काय, देर इज अ नेटवर्क ऑफ कॅपलरीज. इथं काय होतं, हे ब्लडचं नेटवर्क आहे. सो दॅट लाईक अ सीव, एखाद्या आपण त्याला काय म्हणू शकतो, एखाद्या चाळणीसारखा असं आपण म्हणू शकतो. सो फ्रॉम दॅट ब्लड युरिया गेट सेपरेटेड. इथून काय होतं, युरिया त्या ब्लडमधून सेपरेट होतं, ब्लड परत जातं आणि युरिया काय होतो याच्यामधून काय होतो, नेक्स्ट जे काय त्याचे पार्ट्स आहेत तर त्याच्या थ्रू कलेक्टिंग डक्टमध्ये येऊन काय होतो, त्याचा युरेटरकडे काय होतो, दॅट गोज टुवर्ड्स द युरेटर. युरेटरमधून काय होतो ब्लॅडरमध्ये आणि त्याच्यानंतर. आता फक्त युरियाच काही इथे येतं का, नाही. सम अदर सबस्टन्सेस ऑल्सो कम्स इन टू दिस नेफ्रॉन्स. सो वॉटर मॉलिक्यूल अँड स्मॉल मॉलिक्यूल्स ऑफ द सम सबस्टन्सेस दॅट कॅन ऑल्सो बी क्रॉस्ड इन फ्रॉम द सेमी परमिएबल मेम्ब्रेन ऑफ द बोमेन्स कॅप्सूल अँड सोल्युशन दॅट इज ॲक्युमुलेटेड इन द कॅव्हिटी ऑफ बोमेन्स कॅप्सूल दॅट पसेस टू इन टू द ट्युब्युलर पार्ट ऑफ द नेफ्रॉन. सो हियर आता काय होतं बघा, हे सगळे जे काय अदर वॉटर सबस्टन्स जे आहेत किंवा वेस्ट मटेरियल दॅट ऑल्सो पासेस थ्रू दिस ग्लोमेरुलस थ्रू बोमेन्स कॅप्सूल इथे येतात. आता नेक्स्ट काय आहे बघा, याच्यामध्ये मेन आपल्याला इथं पार्ट कुठे दिसतो बघा, प्रॉक्सिमल कनेक्टेड ट्यूबिल. त्याच्यानंतर लुबक हँडले आहे जो यू शेपड, म्हणजे यू पिन जसे असते, हेअर पेन असते की यू शेपड, डोक्यात करायची पिन, अशा प्रकारचं यू शेपड असतो, काय असतो एक पार्ट असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ लुबक हँडले. आणि लास्टचा जो पार्ट असतो तर तो आहे डिजिटल कनेक्टेड ट्यूबिल. आता व्हेन दॅट सबस्टन्सेस गोज थ्रू दीज पार्ट्स, सो वॉट एवर द नेसेसरी सबस्टन्सेस दॅट प्रेझेंट इन दॅट अनवॉन्टेड पार्ट, जे काय आता अनवॉन्टेड आता इथे आलेलं आहे आणि जे वॉन्टेड आहे तर ते ब्लडमधून काय झालं आहे, फिल्टर होऊन परत गेलेलं आहे बॉडीकडे, बरोबर. आणि याच्यामध्ये पण जे काय वॉटर सबस्टन्स किंवा अदर जे काही सबस्टन्स असतात, सो दॅट गेट ॲब्सॉर्ब थ्रू द दीज ट्यूब्स. पुन्हा काय होतं, म्हणजे जास्तीत जास्त जे काय त्याच्यामध्ये जे काय इसेन्शियल सबस्टन्स आहेत, सो दॅट अगेन रिअब्सॉर्ब बाय द ब्लड. या सगळ्या पूर्ण पार्टला
कॅपिलरीजनी काय केलं असतं, सप्लाय केलेलं असतो. आणि जेव्हा हे वेस्ट प्रोडक्ट याच्यामधून जात असतात, तर तेव्हा काय होतं, त्या वेस्ट प्रोडक्टमध्ये असणारे पण वॉटरसारखे किंवा अदर काही सबस्टन्सेस असतील त्याच्यामध्ये, तर तेच जे काय आवश्यक असतील समजा जर ते बॉडीसाठी, तर ते पण काय होतात, ते रिअब्सॉर्ब करून घेतले जातात. आणि जेवढे का फक्त अनवॉन्टेड किंवा वेस्ट आहे, सो दॅट गोज टू दिस पार्ट अँड दॅट इज कलेक्टेड इन द कलेक्टिंग डक्ट. फ्रॉम दॅट कलेक्टिंग डक्ट मी तर कलेक्टिंग डक्टपर्यंत येतं आणि त्याच्यानंतर युरेटर म्हणजे तिथून पुन्हा जातं युरेटरमध्ये येतात आणि युरेटरमधून ब्लॅडरमध्ये किंवा होतात साठवून ठेवले जातात फॉर सम टाइम पिरियड. अँड आफ्टर दॅट सो दॅट गोज थ्रू आवर बॉडी थ्रू द युरेथ्रा. युरेथ्रामधून काय होतं की आपण काय करतो त्याला थ्रू आउट करतो आपल्या बॉडीमधून. सो हिअर म्हणजे इथं बघा जे काय वॉटरी सबस्टन्स असतात, आता इथं फक्त युरिनमध्ये युरिन तयार होणार आता वेस्ट मटेरियल दॅट इज इन द फॉर्म ऑफ युरिन, बरोबर. युरिनमध्ये सगळे जे काय असणार आहेत वेस्ट मटेरियल किंवा अनवॉन्टेड मटेरियलच फक्त असणार आहे, ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. सो युरिन दॅट इज फॉर्म्ड फ्रॉम द रिमेनिंग सोल्युशन विच इज फुल ऑफ वेस्ट मटेरियल. जे काय युरिन तयार होणार आहे, आता लक्षात आलं का तुमच्या, तर परत एकदा सांगते की जे जे काय वॉटरी मॉलिक्युल्स असतात तर ते पण त्याच्यामधून होतात पास होत असतात आणि जे त्या वेस्टमध्ये पण जे काही इसेन्शियल सबस्टन्स आहेत तर ते काय होतात रिअब्सॉर्ब होतात वाईल गोईंग थ्रू दिस पार्ट. ओके, याच्यामधून जाताना काय होतं ते परत जे काही इसेन्शियल सबस्टन्स असतील अनवॉन्टेडमध्ये सुद्धा ते रिअब्सॉर्ब होतात आणि फक्त काय राहते शिल्लक आता अनवॉन्टेड किंवा वेस्ट मटेरियल. सो दॅट इज कलेक्टेड इन कलेक्टिंग डक्ट अँड दॅट इज कॅरीड टुवर्ड्स द युरेटर. ते युरेटरकडे जातं आणि त्याच्या नेक्स्ट काय होतं युरिनरी ब्लॅडरमध्ये ते साठत राहतं. आता युरिनरी ब्लॅडरमध्ये काय असणार आहे, वॉटरी फॉर्ममध्ये असणार आहे युरिन, बरोबर. युरिन सो दॅट इज अ फुल ऑफ वेस्ट मटेरियल. सो द युरिन इज कॅरीड बाय युरेटर्स अँड स्टोर्ड इन द युरिनरी ब्लॅडर. आफ्टरवर्ड्स युरिन दॅट इज गिवन आउट थ्रू द युरेथ्रा. त्याच्यानंतर आता इथे जसं जसं तयार होत जातं सो दॅट इज कलेक्टेड इन ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरमध्ये काय होतं हे युरिन साठत जातं आणि आफ्टर सम टाइम पिरियड सो वी हॅव सेन्सेशन ऑफ युरिनेशन. आपल्याला युरिनेशन असं आपल्याला सेन्सेशन होतं. ॲट दॅट टाइम वी थ्रो दॅट युरिन थ्रू युरेथ्रा आणि युरेथ्रामधून आपण काय करतो की युरिन जे आहे तर ते बाहेर आपण टाकत असतो. सो हियर आफ्टरवर्ड्स दॅट इज युरिन इज गिवन आउट थ्रू द युरेथ्रा. द युरिनरी ब्लॅडर दॅट इज अ मस्क्युलर पार्ट अँड इट इज अंडर कंट्रोल ऑफ नर्व्स. सो हेन्स वी आर एबल टू कीप कंट्रोल ऑन द युरिनेशन. हा जो युरिनरी ब्लॅडरचा जो पार्ट आहे तर तो मस्क्युलर पार्ट असतो. मसल्स हॅव ॲबिलिटी टू कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स, हे तुम्हाला माहिती आहे. सो दॅट इज अंडर कंट्रोल ऑफ अवर नर्व्स. नर्व्सच्या कंट्रोलमध्ये हे असतं आणि म्हणून युरिनेशनची प्रोसेस आहे तर ती आपल्या अंडर कंट्रोल असतं. म्हणजे आपण जेव्हा आपल्याला असं वाटतं तेव्हाच काय करतो, म्हणजे आपण असं काय नाही की ही काय प्रोसेस अनकंट्रोल्ड आहे किंवा हे कुठेही युरिनेशन होतं असं नाही. वी आर ऑल अ अडल्ट्स. आता आपण थोडे मॅच्युअर झालो असतो, अडल्ट आहोत. त्याच्यानंतर काय होतं, आपल्या युरिनेशनची जी प्रोसेस आहे तर ती आपल्या अंडर कंट्रोल असते. म्हणजे आपल्याला वाटतं तेव्हाच आपण काय करतो युरिनेशन ची सेन्सेशन आपल्याला होत असतं. सो हियर दो द किडनीज आर मेन ऑर्गन्स ऑफ द एक्सक्रिशन इन द ह्युमन बीइंग्स. सो हियर मेन ऑर्गन्स ऑफ एक्सक्रिशन देर आर सम अदर ऑर्गन्स विच प्रोसीड्स द विच आर हेल्पफुल इन द प्रोसेस ऑफ एक्सक्रिशन अँड दॅट ऑर्गन्स आर स्किन अँड लंग्स. म्हणजे इथं फक्त किडनीज जरी आपल्याला मेन ऑर्गन्स आहेत, कारण ब्लड फिल्ट्रेशनचं जे फंक्शन आहे तर ते कुणाकडून कॅरी आउट केलं जातं, किडनीजकडून कॅरी आउट केलं जातं. बट सम अदर ऑर्गन्स आर ऑल्सो प्रेझेंट इन अवर बॉडी विच ऑल्सो परफॉर्म द प्रोसेस ऑफ एक्सक्रिशन अँड दॅट आर द स्किन अँड लंग्स. आता हे लंग्स आणि स्किन कशा प्रकारे आपल्याला एक्सक्रिशनमध्ये मदत करतात, तर
एकतर स्किन थ्रू का होतं स्वेट जो आहे म्हणजे घामाच्या स्वरूपामध्ये का होतं वेस्ट जे आहे तर ते बाहेर पडत असतं. कसं तर बऱ्याच वेळेला उन्हाळ्यामध्ये वगैरे बघा जे असं आपण काळे कपडे घातलेले असू तर तेव्हा आपल्याला असे व्हाईट कलरच्या त्याच्यावर काय होतात पॅचेस झालेले दिसतात घामामुळे. सो दॅट आर द वेस्ट विच इज प्रेझेंट इन द स्वेट. स्वेटमध्ये असणारे काय ते वेस्टच आहेत इन द फॉर्म ऑफ अदर म्हणजे युरिया किंवा युरिक ॲसिड वगैरे जे आहे तर त्याच्या फॉर्ममध्ये हे स्वेटमधून पण काय होतं वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकले जातात. त्याच्यानंतर लंग्स. लंग्समध्ये मी मगाशी आत्ता सांगितलं लंग्समध्ये काय होतं रेस्पिरेशन होतं आणि त्याच्यामध्ये कुठला वेस्ट प्रोडक्ट तयार होतो सांगा कार्बन डायऑक्साईड. येस कार्बन डायऑक्साईड दॅट इज थ्रोन आउट ऑफ द बॉडी विथ द हेल्प ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम ऑफ विथ द हेल्प ऑफ लंग्स. सो म्हणजे फक्त किडनीज नव्हे तर अदर जे ऑर्गन्स असतात सो दे ऑल्सो हेल्पफुल इन द प्रोसेस ऑफ एक्सक्रेशन. सो हियर सी द किडनीज. देर आर पेअर ऑफ किडनीज प्रेझेंट इन द एक्सक्रेटरी सिस्टीम मीन्स टू किडनीज आर प्रेझेंट. The right kidney is in slightly lower in position than the left. Left side ची जी काय किडनी आहे तर ती काय होते थोडीशी सॉरी राईट साईडची जी किडनी आहे तर ती काय असते थोडी लोअर साईडला असते आणि लेफ्ट साईडची थोडी हायरला. म्हणजे काय असतं पोझिशन असते थोडीशी स्लाईटली काय असते राईटची खाली असते आणि लेफ्ट किडनी जी आहे तर ती काय असते वरच्या बाजूला असते थोडी स्लाईटली. द ईच किडनीज हॅज ॲप्रॉक्सिमेटली 10 लाख नेफ्रॉन्स. एका किडनीमध्ये किती नेफ्रॉन्स असतात 10 लाख एवढ्या काय असतात नेफ्रॉन्स प्रेझेंट असतात आणि ॲप्रॉक्सिमेटली 5 लिटर्स ऑफ ब्लड दॅट इज प्रेझेंट इन अवर बॉडी. नॉर्मल हेल्दी जे पर्सन असतं त्याच्यामध्ये 5 लिटर्स एवढा ब्लड असतं हे तुम्हाला माहिती आहे. सो दॅट इज फिल्टर्ड बाय किडनी 400 टाइम्स इन एव्हरी डे. प्रत्येक दिवशी किती वेळा ह्या सगळ्याचं फिल्टरेशन होत असतं म्हणजे 5 लिटर ब्लड जे आहे तर ते 400 वेळा काय होतं दर दिवशी 400 वेळा त्याचं काय होतं ते किडनीमधून पास होतं म्हणजे त्याचं फिल्टरेशन होत असतं. अँड दॅट इज फिल्टर्स अबाउट नियर अबाउट 190 लिटर्स ऑफ ब्लड. म्हणजे जवळपास 190 लिटर एवढ्या ब्लडचं फिल्टरेशन किडनी रोज करत असते एका दिवसामध्ये. Near about 190 liters of blood that get filtered every day, each and every day. So, that is from that 1 to 1.9 liters of urine it is formed. Take a normal healthy person madhe javarpas 1 te 2, manje 8.9. And just ka near about te kiti? 2 liters yavde hote. Manje 1 to 2 liters yavde ka hote? युरिन एव्हरी डे फॉर्म होत असतं एका नॉर्मल पर्सनमध्ये. अँड द रिमेनिंग जे काय एवढं सगळं आता 190 लिटर कुठं बघा आणि 1.9 लिटर की कुठे आणि बाकी सगळं जे काय आहे जे काय म्हणजे रिमेनिंग जे लिक्विड आहे सो दॅट गेट रिअब्सॉर्ब. ते सगळं काय होतं रिअब्सॉर्ब होतं आणि फक्त जे वेस्ट मटेरियल म्हणून की काय तयार होत असतं 1 to 1.9 लिटर्स एवढं जे युरिन आहे तर ते एव्हरीडे आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतं. ओके सो दिस इज अबाउट अवर एक्सटरी सिस्टीम. आता इथं नेक्स्ट आणखीन एक आता बऱ्याच वेळेला असं आपण ऐकतो बघा की काही पेशंटना आपल्या डायलिसिसवर ठेवलं वगैरे असं ऐकतो की नाही आपण बरेच जे डायबिटीज वगैरे असणारे जे पेशंट्स आहेत आपल्या रिलेटिव्हमध्ये किंवा अदर जे काही पेशंट्स आहेत तर त्यांना डायलिसिसवर ठेवलेलं आहे असं आपण ऐकतो. सो व्हाय दॅट इज व्हॉट इज दॅट प्रोसेस हे आपण आत्ता बघूया. व्हॉट इज द डायलिसिस. सो वेन द इफिशियन्सी ऑफ किडनी दॅट कॅन बी ॲडवर्सली अफेक्टेड द अफेक्टेड बाय एनी टाईप ऑफ इंजुरी ऑर सम टाईप ऑफ इन्फेक्शन्स ऑर एनी टाईप ऑफ डिसिजेस. सो ॲट दॅट टाईम दॅट डिक्रीजेस द ब्लड सप्लाय or the decrease the amount of blood supply. So in that case when this happens excess toxic substances accumulated in the body and that can be leads into death. काही वेळेस काही कारणाने म्हणजे जसं काही वेळेस इन्फेक्शन्स होत असतात काही वेळेस काही डिसीजेसमुळं किंवा काही वेळेस काय होतं
ब्लड का सप्लाय का होतो कमी होतो मग अशा वे का होतं प्रोसेस ऑफ कि इफिशियंसी जी है म्हणजे किडनी ची काम करना ची जी का जी कैपैसिटी है तो ती का होते दैट गेट लोवर्ड ती कमी प्रमाण होते सो ऐट अ टाइम वेस्ट मटेरियल जे फिल्ट्रेशन ऐक्चुअली ब्लड से फिल्ट्रेशन है तो ती का होते नहीं नीटली कि स्मूथली हो शक नहीं ऐट दैट टाइम सम वेस्ट मटेरियल्स मे बी ऐक्युमुलेटेड इन अवर बॉडी मग अपने बॉडी में का ही वेस्ट मटेरियल का होता साठन रहने की प्रक्रिया सुरू होते आता दैट लीड्स टू डेथ आणि तुम्हाला माहिती आहे सो ऍक्युमुलेशन ऑफ द वेस्ट प्रोडक्ट्स दैट इज व्हेरी मच डेंजरस खूपच ते काय असतं हार्मफुल किंवा डेंजरस जर आपल्या बॉडीमध्ये हे वेस्ट मटेरियल का झाले साठून राहत गेले तर सो दैट लीड्स इन टू डेथ काही वेळेस काय होतो अशा प्रकारे जर समजा वेस्ट मटेरियल साठून राहिले तर ते काय होतं त्याच्यामध्ये मृत्यू सुद्धा येऊ शकतो सो इफ किडनीज फेल आता किडनी फेल झालेली आहे म्हणजे त्याचा फंक्शन जे आहे तर ते नीटली होत नाही असं समजू आपण सो नायट्रोजनस वेस्ट दैट आर सेपरेटेड फ्रॉम द ब्लड विथ द हेल्प ऑफ मॅनमेड मशीन जर अशा वेळेस म्हणजे समजा जर किडनी काम करण्याचं बंद झाली तर अशा वेळेस काय केलं तर हे जे नायट्रोजनस वेस्ट आहेत तर ते ब्लडमधून सेपरेट करता येतात थ्रू विच मॅनमेड मशीन आपल्या मानवनिर्मित एक मशीन आहे त्याच्या थ्रू हे फिल्ट्रेशनचं जे ब्लड फिल्ट्रेशनचं काम जे आहे किडनीचं तर ते करता येऊ शकतं सो द प्रोसेस बाय ऑफ सेपरेटिंग नायट्रोजनस वेस्ट फ्रॉम द ब्लड विथ द हेल्प ऑफ दॅट मॅनमेड मशीन दॅट इज कॉल्ड ॲज डायलिसिस व्हॉट इज द प्रोसेस ऑफ डायलिसिस डायलिसिस म्हणजे काय बघा सेपरेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट फ्रॉम द ब्लड विथ द हेल्प ऑफ मशीन That process is called as dialysis. So about 500 ml of blood is sent at one time through this machine. आता एका वेळेस त्या मशीनमधून 500 लिटर्स एवढं सॉरी 500 ml जे आहे तर एवढं काय असतं एका वेळेस आपण ते ब्लड त्याच्यामधून त्याचं प्युरिफिकेशन किंवा फिल्ट्रेशन आपण करू शकतो प्युरिफाईड ब्लड इट इज री दॅट इज रीन फ्युजर इन टू द बॉडी ऑफ द पेशंट आणि परत जे काही फिल्टर झालेलं ब्लड आहे तर ते पुन्हा काय होतं ते त्या पेशंटच्या बॉडीमध्ये सप्लाय केलं जातं म्हणजे ॲट अ टाईम 500 ml असं मोर अबाउट 5 लिटर्स असतात तर 500 असं पूर्ण काही वेळ पूर्ण काय होतं ब्लड जे आहे तर ते फिल्ट्रेशन केलं जातं सो दॅट टेक्स सम टाईम पिरियड आता ते पेशंटला किती प्रमाणात डायलिसिस द्यायचं आहे याच्यावर हे जे टाइम पीरियड आहे तर ते ठरवलं जातं सो दॅट इज अ डायलिसिस नाव सी ॲज कम्पेअर टू द वन क्वेश्चन इज देअर ॲज कम्पेअर टू द मान्सून्स अँड विंटर अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ युरिन इज प्रोड्यूस्ड इन समर सीझन वाय इज इट सो काय प्रश्न बघा हा ॲज कम्पेअर टू द मान्सून अँड विंटर म्हणजे पावसाळा किंवा हिवाळा तर याचं कंपॅरिझन केलं तर उन्हाळ्यामध्ये खूप कमी प्रमाणात काय होतं युरिन प्रोड्यूस होतो युरिन जे आहे तयार होतं तर ते उन्हाळ्यात कमी होतं की नाही होय ना युरिन फॉर्मेशन युरिनेशन उन्हाळ्यात जास्त वेळा होतं का नाही युरिन फॉर्मेशनची प्रोसेस आहे उन्हाळ्यामध्ये काय असते कमी असते तेच थंडीत किंवा पावसाळ्यात बघा खूप जास्त वेळा आपल्याला काय होतं बाथरूमला जावं लागतं बरोबर ना म्हणजे युरिन फॉर्मेशन जे आहे तर ते जास्त असतं किंवा विंटरमध्ये आणि मान्सून म्हणजे पावसाळ्यामध्ये असं का होतं सांगा बरं असं का होतं सर पाण्याचं प्रमाण सो दॅट इज रिलेटेड टू द टेम्परेचर जसं आता समरमध्ये काय असतं हाय टेम्परेचर असतं त्याच्यामुळं काय असतं काय तयार होतो जास्त अरे उन्हाळ्यात काय तयार होतं जास्त पाणी पितो आपण आणि त्यामुळं बरोबर काय तयार होतं जास्त घाम जास्त तयार होतो स्वेट जास्त तयार होतं सो दॅट स्वेट त्या स्वेटमुळं बॉडी जे टेम्परेचर आहे तर ते रेग्युलेट केलं जातं त्याला होमिओस्टॅसिस असं म्हटलं जातं त्या प्रोसेसला आणि थ्रू दॅट स्वेट मोर अमाऊंट ऑफ अनवॉन्टेड और वेस्ट सबस्टन्सेस आर थ्रोन आउट द बॉडी
त्याच्यामुळे युरिनेशन जे आहे तर ते काय होतं, सॉरी युरिन जे प्रोड्यूस होतं तर ते काय होतं, कमी प्रमाणात होते. ती प्रोसेस जी आहे तर ती कमी होते ॲज कम्पेअर टू कुठे, मान्सूनमध्ये आणि विंटरमध्ये काय होतं, स्वेट तयार होत नाही. त्याच्यामुळं मोर अमाऊंट ऑफ वॉटर दॅट गेट फिल्टर्ड, म्हणजे लिक्विड जे आहे तर ते जास्तीत जास्त फिल्टर होत असतं आणि त्याच्यामुळे युरिन जे आहे तर ते काय होतं, जास्त तयार होत असतं, किंवा मान्सून आणि विंटरमध्ये. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन अडल्ट्स द प्रोसेस ऑफ युरिनेशन इज अंडर देअर कंट्रोल बट नॉट इन इन्फंट्स, व्हाय इज इट सो? लहान बाळांमध्ये, खूप लहान बाळं जी असतात तर त्याच्यामध्ये ते युरिनेशन केव्हाही करतात, कसं आहे बरोबर ना. अडल्ट्समध्ये आपलं काय अंडर कंट्रोल असतं, म्हणजे आपल्याला जर बाथरूमला जायचं वाटलं तरच आपण जातो आणि अदरवाईज काय होतं, वी ऑलवेज कंट्रोल ऑन युरिनेशन, बरोबर. पण इन्फंट्समध्ये म्हणजे खूप लहान जी बाळं असतात त्यांच्यामध्ये ही प्रोसेस अंडर कंट्रोल असते का, ते केव्हाही काय करतात युरिनेशन, केव्हाही काय करतात ते युरिनेशन करत असतात, हो ना बरोबर. मग असं का होतं सांगा, मी आता मी मगाशी सांगितलं, सो ब्लॅडर इज मस्क्युलर पार्ट आहे, हा काय आहे, मस्क्युलर पार्ट आहे अँड दॅट इज कंट्रोल बाय नर्व्स. आता हे नर्व्सने कंट्रोल केलं असतं. अडल्ट्समध्ये काय आहे, दॅट नर्व्स ऑर नर्वस सिस्टीम इज वेल डेव्हलप्ड. अडल्टमध्ये म्हणजे पूर्ण जे प्रौढ व्यक्ती असते त्यांच्यामध्ये ही काय असते, नर्वस सिस्टीम डेव्हलप्ड झाली असते. बट इन इन्फंट्स, बाळांमध्ये ही नर्वस सिस्टीम पूर्ण डेव्हलप्ड झालेली असते का, नाही. देअरफोर द युरिनेशन प्रोसेस, दॅट इज द प्रोसेस ऑफ युरिनेशन इज अंडर कंट्रोल इन अडल्ट्स बट नॉट इन इन्फंट्स. इन्फंटमध्ये ही काय असते, त्यांच्या अंडर कंट्रोल असते, ते केव्हाही काय करतात, युरिनेशन करत असतात इन्फंट्समध्ये, ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द एक्सक्रीशन ऑर एक्सिटरी सिस्टीम इन ह्युमन बीइंग्स.